नमस्कार, मी मनीषा राजोपाध्ये. वलयांकीच्या या भागामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. रसिक हो, आजच्या या भागामध्ये एका सुरेल गायिकेची आपण भेट घेणार आहोत. गेली 3 दशकं कितीतरी अभिनेत्रींना आपला आवाज उसना देणाऱ्या या गायिकेचं नाव आहे अनुराधा पौडवाल. नमस्कार. संगीतकार अरुण पौडवाल यांच्याशी लग्न झाल्यानंतर अनुराधाजींचा सिनेसृष्टीशी अगदी जवळून परिचय झाला. इथे उमेदवारीच्या काळात एक चांगली संधी मिळवण्यासाठी नवशिक्या कलाकारांना खूपच झगडावं लागतं. अनुराधाजींनाही असे काही अनुभव आले होते का? माझे लग्न झाल्यानंतर देखील अरुणजी एस डी बर्मनची असिस्टंट होते, पण मी असं कधी माझ्या डोक्यात आलं नाही की नाही मला प्लेबॅक सिंगर बनायचं आहे. मी जे ह्या लाईनमध्ये आले ते अतिशय बाय चान्स आले, बाय कोइन्सिडन्स आले, की अरुणजींना ती सवय होती की कुठलंही कंपोजिशन केलं की ते आधी माझ्या आवाजामध्ये रेकॉर्ड करायचे एका छोट्या टेप रेकॉर्डरवर. त्यांनी बर्मनदांना ते ऐकवलं तेव्हा त्यांनी विचारले की हे कोणी गायलेलं आहे, आणि मी ही जर का गाते तर तू आधी का नाही मला सांगितलं. त्यामुळे मला असं कधी झालं नाही की माझं गाणं कोणाकडे तरी घेऊन जाऊन ऐकून की माझं गाणं ऐका आणि मी गाते आणि मला चान्स द्या. मंडळी, अनुराधाजींना पहिला ब्रेक मिळाला तो संगीतकार सचिनदेव बर्मन यांच्याकडून. 1974 बर्मनदांचा एक चित्रपट आला होता अभिमान. या चित्रपटामध्ये अनुराधाजींनी एक श्लोक गायला होता आणि आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. अभिमानमधल्या श्लोकनंतर मला कालीचरणमध्ये एक गाणं मी म्हटलं, एक बटा दो, ते पण पॉप्युलर झालं. त्याच्यानंतर मधुबन खुशबू देत आहे हे झालं, दुर्याची काही गाणी झाली. त्याच्यानंतर हिरो फिल्म एक आलं. चित्रपट क्षेत्रात नव्या कलाकारांची अडवणूक होते हा अनुभव नेहमीच येतो. गुणवत्ता असूनही डावलं जाण्याच्या या प्रसंगाकडे अनुराधाजींनी कोणत्या दृष्टीने पाहिलं? फक्त संगीत क्षेत्रामध्ये म्हणणार नाही, हे कोंडी जर का केली जाते तर ते प्रत्येकच क्षेत्रामध्ये केली जाते. फक्त फिल्म इंडस्ट्री ही इतक्या लोकांच्या नजरेसमोर असल्यामुळे किंवा पब्लिक आयमध्ये असल्यामुळे त्याची जास्त चर्चा केली जाते, दॅट्स ऑल. हा केवळ उपदेश नाही हं, अनुराधाजींनी स्वतः याचा अनुभव घेतलाय. तो सुभाष घई यांच्या हिरो या चित्रपटाच्या वेळी. कलाकार म्हणून कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्यांना यातून बरंच काही शिकता येईल. हिरोचं ज्या वेळेला गाणं रेकॉर्ड झालं तर बरंच पॉप्युलर झालं ते गाणं, आणि ते गाणं मला बोलवलं होतं की योगा एक गाणं आम्ही ही फिल्म हिरो करत आहे, ह्या गाण्याची ह्या फिल्मची सगळी गाणी लता मंगेशकर गाणार आहेत.
तर पण तुम्हाला वुड यू लाईक टू टेक अ चान्स, म्हणजे तुम्हाला ते गाऊन बघायला आवडेल का? आता त्यावेळेला आय वॉज एस्टॅब्लिश्ड ॲज अ सिंगर, तेव्हा मी म्हटलं की मनुष्याला कुठे ना कुठेतरी रिस्क ही घ्यायलाच लागते. जर का मी ते डबिंगसाठी म्हणून अच्छा ठीक आहे मी गाईन हे म्हटलं तर ॲटलीस्ट आय स्टँड अ चान्स की लोक ऐकतील तरी आणि डिसाईड करतील. आणि ते गायल्यानंतर त्यांनी डिसाईड केलं की नाही ॲज इट इज गाणं ठेवायचं. म्हणून मी म्हणते काय की इट्स व्हेरी नेसेसरी दॅट यू हॅव टू प्रूव्ह युअरसेल्फ. खरी कॉम्पिटिशन तुमची स्वतःबरोबर असते. हिरोच्या या गाण्यानंतर त्यांनी दिल बेटा आशिकी सडक दिल है के मानता नाही जीना तेरी गली में तुम बिन अशा असंख्य चित्रपटांमधून शेकडो गाणी गायली. रसिक हो अतिशय सुरेल पण सोप्या चाली असणारी ही गाणी लोकांना खूपच आवडली. केवळ हिंदीतच नाही तर मराठी चित्रपटांसाठीही अनुराधाजींनी पार्श्वगायन केलं. गम्मत जम्मत, नवरी मिळे नवऱ्याला, अशी ही बनवा बनवी या चित्रपटांच्या यशामध्ये त्यांच्या पार्श्वगायनाचाही मोठा वाटा होता. रसिक हो किशोर कुमार यांनी गायलेलं मराठीतलं एकमेव गाणं म्हणजे गम्मत जम्मतमधलं अश्विनी येना. या गाण्यात अनुराधाजीही त्यांच्याबरोबर गायल्या होत्या बरं का? अभिमान या चित्रपटापासून अनुराधाजी पार्श्वगायन करतायत. मीनाक्षी शेषाद्री, माधुरी दीक्षित, अन्नू अगरवाल, पूजा भट यासारख्या कितीतरी अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. यातल्या प्रत्येक नायिकेचं व्यक्तिमत्व वेगळं, भूमिकाही वेगळी. मग अशा वेळी त्या त्या नायिकेनुसार त्यांना आवाजात बदल करावा लागतो का? डेफिनेटली. जसं आता दिल बेटा वगैरे हे जे होते तर त्यांचा ज्यावेळेला माधुरी दीक्षित वगैरे ह्यांच्यासारखे चेहरे ज्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर असतात त्या त्यांच्या लखबी म्हणा किंवा ते कसे एनॅक्ट करतील हे तुमच्या मनामध्ये इतकं बिंबलेलं असतं की ऑटोमॅटिकली यू ट्राय टू. मंडळी, गेल्या 30 वर्षात अनुराधाजींना 4 वेळा महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार, फिल्मफेअरचे 4 पुरस्कार, महिला शिरोमणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. अमेरिकेमध्ये युनो येथे गाणं सादर करण्यासाठी निमंत्रित केलं गेलं. हा एवढा बहुमान मिळवून देणाऱ्या आपल्या सुरेल आवाजाला जपण्यासाठी अनुराधाजी कोणती काळजी घेतात? जसं नॉर्मली आपण म्हणतो की नाही आंबट नाही खायचं, लोणचं नाही खायचं वगैरे असं नाही मी पाळत, पण माझ्या गळ्याशी मी कधी प्रतारणा करत नाही. जर का आपण ईश्वरावर प्रेम केलं आणि आपल्या संगीतावर प्रेम केलं, म्हणजे संगीतावर आपण ईश्वर समजून प्रेम केलं, तर तो गळ्या नेहमी साथ देतो. अनुराधा पौडवाल आणि टी सिरीज ही नावं घेतली की आठवतात ती भक्तिगीतं. भारतातल्या देवतांची आणि त्यांच्या तीर्थस्थानांची महती वर्णन करणाऱ्या गाण्यांचे अनेक अल्बम त्यांनी केले आहेत. बरेचशी इंडियामध्ये स्थानं आहेत जी लोकांना म्हणजे जिथे लोक इझिली पोचू शकत नाही. बरोबर. आता उदाहरणार्थ मी बॉम्बेमध्ये इतकी वर्ष आहे तर मला हे माहीत नव्हतं की मी गायलेली गंगेची आरती ते तिथे गंगेच्या हरिद्वारच्या हरिद्वारला जिथे हर की पौडी आहे तर तिथे ती रोज वाजवतात आणि त्याच्याबरोबर जवळजवळ 2 लाख लोक रोज संध्याकाळी ती आरती करतात. हे मला स्वतःलाही माहीत नव्हतं आणि ज्यावेळेला मी तिथे गेले तर आय कुडंट बिलीव्ह इट. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन ते अनुभवावं अशी ती गोष्ट आहे. आपल्या कामावरची निष्ठा आणि ईश्वराबद्दलची भक्ती यांचा मिलाफ अनुराधाजींच्या स्वभावात आहे. कदाचित यामुळेच
आयुष्यातले अनेक चढ उतार, टीकाकारांची टीका याला त्या समर्थपणे सामोऱ्या गेल्या। त्यातही स्वतःचं वेगळंपण टिकवणाऱ्या या गायिकेवर रसिकांनी प्रेम केलं नसतं तरच नवल।